लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू रडतच रुक्मिणीला म्हणत असते की तुमचा मुलगा राघव जबरदस्तीने माझ्या मुलीला इथे घेऊन आला आहे हिंमत ता असेल तर त्यांना बाहेर बोलवा आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि त्यावेळी राघवसुद्धा बाहेर येतो तो, तो मोठ्याने ओरडतच सिंधूला विचारतो की काय चाललंय हे सगळं का आरडाओरडा करते असतो आणि त्यावर सिंधू त्याला विचारते की माझी मुलगी कुठे आहे मी इथे माझ्या मुलीला परत घेऊन जाण्यासाठी आले आहे मात्र राघव म्हणतो की तुला तिला भेटता येणार नाही तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि ते ऐकून सगळेजण आश्चर्यानेच राघवकडे बघत असतात सिंधू राघवला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण राघव तिचं काही ऐकत नाही आणि तो शिंदेबाईंना सिंधूला पकडायला सांगतो मात्र त्याचवेळी सिंधूचं लक्ष तिथे असणाऱ्या कुंडीतील एका विळ्याकडे जातं आणि ती पटकन तो विळा घेऊन येते आणि राघवच्या गळ्याला लावते ती राघवला म्हणत असते की मला माझ्या मुलीला भेटू द्या मात्र राघव म्हणतो की धमकी देतेस का तू मला त्यावर सिंधू म्हणते की तुम्हाला जे समजायचे ते समजा तुम्ही एका आईला तिच्या मुलीपासून दूर केला आहे आई आपल्या बाळासाठी काय करू शकते तुम्हाला माहिती नाही मात्र राघव सिंधूचं काही ऐकत नाही त्यामुळे राजश्री त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण राघव तिला स्पष्टपणे सांगतो की माझ्या आणि सिंधूच्या मध्ये कोणीही पडायचं नाही तर दुसरीकडे ऋतुजा रुक्मिणीला विचारत असते की वहिनी साहेब हा राघव अचानक असा का वागतोय मात्र रुक्मिणीकडे सुद्धा तिच्या या प्रश्नाचे उत्तर नसते तर इकडे सिंधूने राघवच्या गळ्याला विळा लावलेला असतो मात्र राघव तिचा हात पकडतो सिंधू त्याला हात सोडण्यासाठी सांगते पण राघव काही तिचा हात सोडत नाही आणि त्या दोघांच्या झटापटीमध्ये तो विळा राघवच्या हाताला लागतो त्याच्या हातामधून रक्त येते सर्वजण घाबरतात तर सिंधू हात जोडून त्याला विनंती करत म्हणते की प्लीज मला माझ्या मुलीला भेटू द्या मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार आणि ती रुक्मिणीला सुद्धा सांगते की तुम्हाला आम्ही इथे नकोय ना मग प्लीज माझ्या मुलीला माझ्याकडे द्या आम्ही इथून निघून जातो आणि ते ऐकून रुक्मिणी लगेच रिषभला सावीला बाहेर घेऊन यायला सांगते मात्र राघव रिषभला थांबवतो तो म्हणतो की सावी कुठेही जाणार नाही ती इथेच तिच्या हक्काच्या घरात राहणार कारण सावी माझी मुलगी आहे आणि ते ऐकून घरातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते राणीला तर चक्करच येते पण तिचा तोल जाणार इतक्यात राजश्री तिला सावरते या गोष्टीचा राणीला मोठा धक्का बसलेला असतो आणि मग त्यानंतर सर्वजण राघवला विचारतात की हे खरं आहे का मात्र सिंधू म्हणत असते की सावी फक्त माझी मुलगी आहे आणि तिच्यावर फक्त माझा अधिकार आहे तर दुसरीकडे ऋतुजा रुक्मिणीला म्हणत असते की मला असं वाटते राघव खरं बोलत असणार कारण त्या सावीमध्ये सिंधू आणि राघव या दोघांचेही गुण आहेत तर इकडे सिंधू आणि राघवमधील वाद वाढतच चाललेला असतो रागाच्या भारात सिंधू राघवची कॉलर पकडते त्या दोघांमधील वाद वाढलेला बघून सर्वजण काळजीत पडतात रत्नाकर राघवला समजवण्याचा प्रयत्न करतो की तू जे काही बोलतोय ते जरी खरं असलं ना तरी तू पत्करलेला हा मार्ग चुकीचा आहे पण राघव त्याचंही ऐकत नाही आणि त्याचवेळी सिंधू संधी साधून पटकन रत्नपारखींच्या घरात जाते ती पळतच सावीकडे जाण्यासाठी निघते मात्र राघव तिला थांबवतो तो सिंधूच्या तोंडावर हात ठेवत म्हणतो की इथे आरडाओरडा करू नको कारण माझी मुलगी आतमध्ये झोपली आहे त्यावर सिंधू त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की प्लीज मला तिला भेटू द्या पण राघव काही ऐकत नाही तो सिंधूचा हात पकडतो आणि तिला ओढतच बाहेर घेऊन येतो सिंधू त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण राघव इतका चिडलेला असतो की तो, तो कोणाचंही काही ऐकून घेत नाही आणि तो त्या कॉन्स्टेबलला सांगतो की ताबडतोब यांना अटक करा आणि जेलमध्ये टाका त्यावर ते कॉन्स्टेबल विचारते पण सर यांच्यावर चार्जेस काय लावायचे त्यावर राघव सांगतो की या बाईने जबरदस्तीने माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला माझ्यावर हल्लासुद्धा केला आणि तो त्याच्या हातावरील जखम दाखवतो त्यावर सिंधू म्हणते की राघव तुम्ही तुमच्या पदाचा असा गैरवापर करू शकत नाही रत्नाकर देखील त्याला समजावतो की ही आपल्या घरातील गोष्ट आहे तू प्लीज असं वागू नको पण राघव काही ऐकतच नाही तर इकडे ऋतुराज रुक्मिणीला म्हणत असतो की वहिनी लवकर काहीतरी कर नाही तर ती सावी कायमची आपल्याच घरात राहील तर ऋतुजा म्हणते हो ना वहिनी साहेब आणि त्या सावीसोबत सिंधूसुद्धा आणि ती इथे राहिली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण कायद्याने राणीचं आणि राघवचं लग्न अजूनही पूर्ण झालेलं नाही आणि ते ऐकून रुक्मिणी काळजीत पडते पण काय करावं हे तिलाही सुचत नाही तर इकडे सिंधू रडतच राघवला विनंती करत असते की प्लीज मला माझ्या मुलीला भेटू द्या मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार पण राघव काही ऐकत नाही रत्नाकर पुन्हा राघवला समजावत असतो पण राघव त्याला म्हणतो की बाबा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय प्लीज तुम्ही या सगळ्यापासून लांब राहा आणि मग त्यानंतर त्या कॉन्स्टेबल सिंधूला तिथून घेऊन जाण्यासाठी निघतात मात्र मध्ये येते ती त्यांना सांगते की हिला सोडा मात्र त्या म्हणतात की आम्हाला सरांची ऑर्डर आहे त्यामुळे राजेश्री राघवला म्हणते की तुझी ऑर्डर मागे घे सिंधू एक आई आहे आणि एका आईला तिच्या मुलीपासून दूर करण्याचं पाप तू करू नको मात्र राघव म्हणतो की आई मी तुला सुद्धा तेच सांगेल जे बाबांना सांगितलं प्लीज यामध्ये पडू नको आणि मग त्यानंतर त्या कॉन्स्टेबल सिंधूला तेथून घेऊन जातात राजश्री सोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते त्याला सांगत असते की तू हे जे काही वागतोय ना ते खूप चुकीचं आहे सिंधूने जी चूक केली आहे त्याची तू तिला खूप मोठी शिक्षा देत आहे आणि फक्त तिलाच नाही तर सावीला सुद्धा आता ती उठल्यावर तू तिला काय उत्तर देणार आहे अशा वयात मुलांना आईची जास्त गरज असते मात्र त्यावर राघव काहीच बोलत नाही तो म्हणतो की आई मला ऑफिसला जायला उशीर होत आहे थोड्या वेळानंतर डॉक्टर येतील तू प्लीज सावीची काळजी घे आणि मग तो पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतो पण त्याच वेळी राणी त्याला थांबवते ती राघवला म्हणते की माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे पण राघव म्हणतो की मला वेळ नाहीये आणि तो तेथून जाण्यासाठी निघतो पण रुक्मिणी आवाज चढवत त्याला थांबवते आणि राणीला म्हणते की विचार त्याला काय विचारायचं आहे ते आणि मग त्यानंतर राणी राघवला विचारते की सावी खरंच तुझी मुलगी आहे का तर दुसरीकडे सिंधू त्या कॉन्स्टेबलला विनंती करत असते की प्लीज मला जाऊ द्या त्यांनी माझ्या मुलीला जबरदस्तीने नेला आहे मला तिला भेटायचं आहे पण ती कॉन्स्टेबल सिंधूचं काही ऐकूनच घेत नाही आणि तिच्यावर ओरडून तिला एका जागी शांत बसायला सांगते तर दुसरीकडे राघव राणीला सांगतो की हो सावी माझी मुलगी आहे तर राणी म्हणते पण राघव हे कसं शक्य आहे कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं ना की सिंधू कधीच आई होऊ शकणार नाही तर रुक्मिणीसुद्धा तेच म्हणत असते मात्र त्यावेळी राजश्री त्यांना सांगते की चमत्कार घडू शकतात मात्र ऋतुजा मध्येच म्हणते की मला नाही असं वाटत कदाचित हा सगळा त्या सिंधूचा आणि मंगेशचा प्लॅन असेल मात्र रत्नाकर म्हणतो की मला नाही असं वाटत कारण जर तो मंगेश खोटं बोलत असताना तर त्याने राघवचा इतका मार खाल्लाच नसता तर राघवही मंगेशने जे काही सांगितलेलं असतं ते सगळ्यांना सांगतो आणि म्हणतो की फक्त मंगेशच नाही तर सिंधूनेसुद्धा ही गोष्ट कबूल केली आहे आणि सिंधू कधीच खोटं बोलत नाही ज्यावेळी ती अंकुरला घेऊन हे घर सोडून गेली होती त्याच वेळी ती प्रेग्नेंट होती आणि मग त्यानंतर तो पोलीस स्टेशनला जातो तर या घडलेल्या सगळ्या प्रकाराचा राणीला खूप त्रास होत असतो ती रडतच स्वतःशी म्हणत असते की जर मी त्याच वेळी काकूंचं ऐकलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा सावीला जाग येते तेव्हा ती विनूला सिंधूबद्दल विचारते त्यावर विनू सांगतो की डॉक्टर काकू इथे नाही आल्यात आणि त्यामुळे सावी रडायला सुरुवात करते तर दुसरीकडे सिंधू एका इन्स्पेक्टरची गन काढून घेत सगळ्यांवर उगारते आणि पोलीस स्टेशनमधून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण त्याचवेळी डी एस पी सर तिथे येतात सिंधू त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते तर डी एस पी सर तिला म्हणतात की मी राघवला एका मिशनवर पाठवला आहे तो परत येईपर्यंत तू तुझ्या या प्रॉब्लेममधून मार्ग काढ तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा